تكلم هاتوندز غانم بسلي كاي ديورا كاي غبرا ناغي ناغا بوري شاري سورون دلالي بحشرة بحشرة نمط للاي مترانا جاوي تلاته كواتر ان كانت صوت لسردة شنو تيتو زوال وطنا يوزلا تيجي ठीक है काता दर स्टिक लावाई ता तपशी आणि बघा हे सद्दत घर तिथे तसं नाही अब इकडे बघ वडम तू मार वडून घ्यायचा ठीक दर उसात गेला असता म्हणजे काय गावला असता काय मागे चिक्कल आहे बडा अलीकडे थांब चोवीस घेतो इकडे आहे ह्या साईड नाही आहे अलीकडे आहे येणारच ना अग्रेसिव्ह ना काय तिकडे मैदानात घे हल्ला सा एग्रेसिव नाका है मस्त सा भयंकर खून करना काय पालक दिसत पण त्याने उसात कार्यक्रम केला असता गेला असता भाऊ हा नाही बेडक मारलंय त्यानं बेडक मारून टाकलं तिला भरणी एक दे भैया असं वाटलं नव्हतं ना तुम्हाला की नाग असेल तिथे एक धामण आहे बऱ्याच वेळी दिसत्या सगळ्यांना पण कोणी पकडायला पण तिला बोलवलं मोठे एकदम धामण बऱ्याच दिवसातून या भागात नाग धरला एकदा आमच्या मळ्यातल्या घरात धरला होता पलीकडे नागांचं प्रमाण इथं नाहीच सुंदर आहे ना त्याचं फळ सुंदर असा फळ आहे मित्रांनो उंदीर खाण्यासाठी हा साप येतोय विषारी नाग नावाने ओळखणारा खतरनाक असा खोंकला एकदम रागीट स्वभावाचा आहे आपल्याला जरी वाटत असलं तर नाही हा एकदम रागीट आहे आणि म्हणजे व्यवस्थित आल्यामुळे एकमेव याला पकडलेला आहे करबळा याला पॅक कोण भेले
سادنان دار لاي كي منا سيفت كشان كوتا زالي لاي كمي كا تمو دلوپا كرتا لانا اتاس تطلي لاي ني ناچرالي برو پن زالي لاي برو برو تو چا دوش نائي هي سرد पकड़ल तो दम होतोय शेपर तुटलेला असेल तर दम होतोय नुसता बोल पडा भैया हा नाग नावाने ओळखणारा ज्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक असं विष येते असा साप बहुमून आहेत माझ्या शेजारच्या आमचं जिथं लहानपणी गेलं त्याच्या सोबत माझं घर पलीकडल्या बाजूला आहे आणि त्या जागेला तब्बल 4 ते 5 वर्षानं या एवढ्या परिसरात नाग पकडलेला आहे नाग हा 15 ते 16 अंडी घालतोय आणि जिथं धामण साप असते त्या जागेला नाग सापांचं प्रमाण अजिबात वाढत नाही भाऊ बरोबर तुमच्या ते दामन आहे मोठं तुम्ही सगळेजण पाहता नाही पण त्याला तुम्ही कधी मारलं नाही किंवा पकडायला पण बोलवलं नाही आणि अनुभव आलेला आहे असा क्वचित एखादा बेडूक खाण्यासाठी हा मानवी व्यवस्थित घरा शेजारला आल्यामुळे त्याला सुरक्षित पकडलेला आहे त्याच्या आदिवासात सोडला जाईल आणि श्रद्धाला सुद्धा त्यानं त्रास केला त्याचं शेपट तुटलेलं होतं बरोबर ना शेपट तुटलेलं असल्यामुळे तिला पहिल्या वेळी गावलं नाही मी व्हिडिओमध्ये दाखवलं दोनदा साप सटकला सापाला शेपटी असेल तर पकडता येतोय सर्प मित्राला शेपटीच कमी असेल तर धोका घडू शकतो आणि श्रद्धा तो सुंदररित्या पकडला त्याला त्याच्या आदिवासात सोडलं जाईल साप वाचव मित्रांनो आणि निसर्ग वाचव